राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालयात सकाळी झेंडावंदन करण्यात आलं आणि त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत झालं. तसंच शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान वाचन करण्यात आलं. मिठाई वाटप यावेळी करण्यात आलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. 25 वर्षात पदार्पण होत आहोत आपण. आपल्या या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी आपल्या पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो. काल काही लोकांनी आपल्या पवारसाहेबांना धमकीचं ट्वीट पाठवलं. वास्तविक आता साहेबांचा स्वभाव असा आहे की कधीही जातीभेद न मानणारा व्यक्तिमत्व साहेबांचं असल्याकारणानं आणि अलीकडच्या काळात जे काय जाती जातीचं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या भाजपाकडून होत आहे त्याला विरोध करण्याचं साहेबांचं ध्येयच असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं त्यांनी सलोखा निर्माण व्हावं, जाती जाती तेढ निर्माण होऊ नये असं वक्तव्य केल्यामुळे ह्या लोकांना चीड आली त्याची. आणि त्यांनी ह्या त्या ह्याच्यातून एका बी जे पीच्या कार्यकर्त्याने सौरभ पिंपळकर नावाच्या माणसाने ट्वीट करून साहेबांना धमकी दिली. त्या ह्याच्यातून आपण काल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण गुन्हा नोंदवलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर देण्यात आलेल्या धमकीचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी विष्णू कारंपुरी, महेश गादेकर, मनोहर सपाटे, सुधीर करटमल, प्रमोद गायकवाड, शंकर जाधव, संतोष पवार, किसन जाधव, पद्माकर काळे, राजन जाधव, बिज्जू प्रधाने, प्रशांत बाबर, आनंद मुस्तारे, मुसा अत्तार, बसू कोळी, प्रमोद भोसले, सुनीता रोटे, नरणी चंदले, लता ढेरे, लता फुटाणे, मंदाकिनी तोडकरी, प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह महिला आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.